नमस्ते युवानो, माझा वाढदिवस आहे। आजच्या दिवशी अनेक लोक मला फोन करतात, कोणी व्हाट्सअप करते, कोणी एसएमएस करते, कोणी सोशल मीडियावर मला विश करते। मला एक तर आपल्या सर्वांनी शुभेच्छा दिली ती मनापासून मी स्वीकारतो आणि आभारी व्यक्त करतो। मला आपल्या सर्वांना विनंती करायची की बॅनर, बुके, केक याच्यावर खर्च करण्यापेक्षा या कोरोनाच्या काळामध्ये ज्या अडचणी आपल्या सर्वांसमोर आहे त्याच्यावर आपल्याला काय करता येईल याचा विचार आपण सर्वांनी केला तर, शिक्षणाच्या बाबतीत आज जर आपण जिल्हा परिषद शाळा घ्या, गव्हर्नमेंट शाळा घ्या, नाही तर काही प्रायव्हेट शाळा पण घ्या, ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर काही लोकांकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहेत, कम्प्युटर्स आहेत, पण अनेक लोकांकडे या गोष्टी नाही आहेत आणि ग्रामीण भागामध्ये तर डेटा कार्ड सुद्धा नाही। मग अशा मुला मुलींना आपल्याला शिकवता येईल का, आपल्याला मदत करता येईल का? आपल्याकडे एखादा मोबाईल जो आपण वापरत नाही, जो पडून आहे, तो देता येईल का? नाही तर आपण चांगलं कमवत असू, एक छोटासा स्मार्टफोन तिथं देऊन त्याला मदत करता येईल का, असा एक विचार करायला काय हरकत। काही मुलांची आता 10वी झाली, काही मुला मुलींची 12वी झाली आणि आता पुढे जायचंय, पण फी जास्त आहे। काही कॉलेजेसनी फी कमी केली, काही विचार करतायत, काही करतील, काही करणारी नाही, पण फी तर द्यावी लागेल। मग अनेक असे मुलं मुली आहेत ते आता विचार करतायत की अरे कॉलेजला जायचं का नको। मग अशा वेळेस आपण कोणाची फी अकॅडमिक असू द्या, नाही तर कोणाचा हॉस्टेलचा खर्च असू द्या, असा आपण आपल्या खर्चातून देता येईल का याचा एक विचार करायला काय हरकत आहे। मी फक्त बोलतो असं नाही, मला जेवढं जमतं तेवढं मी करतही असतो। शारदानगर जे बारामतीमध्ये संकुल आहे त्याच्यात अनेक मुली, हजारो मुली शिकत असतात। तिथं 100 मुलींचं शिक्षण या वर्षासाठी मी घेण्याचा निर्णय वाढदिवसानिमित्त घेतलेला आहे। आपल्यातलेच काही युवांनी स्वतःचे व्यवसाय चालू केले, तो व्यवसाय वाढवला आणि स्वप्न बघितलं होतं की त्यातून जो अधिकचा पैसा येईल स्वतःच्या कुटुंबासाठी, नाही तर कदाचित व्यवसायासाठी काहीतरी ते करतील। आणि विचार करत असताना असाही विचार असेल की स्वतः चालू केलेल्या व्यवसायामध्ये त्यांचे काही मित्र, मैत्रिणी यांनाही त्या ठिकाणी काम देत आहेत। पण या कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक अडचणीत आले, काही लोक डिप्रेशनमध्ये जातात, फ्रस्ट्रेशनमध्ये जातात। मग अशा मित्राला आपल्याला मदत ही कदाचित आर्थिक नसेल, पण फक्त की अरे बाबा घाबरू नको, आम्ही तुमच्या बरोबर आहे, असं फक्त बोललं तरी चालतं। तर अशा परिस्थितीला सामोरे जाणारे अनेक युवा वर्ग आहे, तर त्यांना अशा नैराश्यामधून आपल्याला बाहेर काढता येईल का याचा एक विचार करायला काय हरकत आहे। एक व्यक्तीला सुद्धा जर आपण मदत करू शकलो तर त्यांचं अख्खं आयुष्य हे बदलू शकतं। आज युवा वर्गासमोर काय मोठी संधी सुद्धा आहे आणि अडचणी सुद्धा आहे। अडचणी समजून घेऊन संधीचं सोनं कसं करायचं याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे। एखाद्या व्यक्तीला जेव्हा करोना होतो तो व्यक्ती तर टेन्शनमध्ये जातोच, पण त्याच्याबरोबर त्याचं कुटुंब सुद्धा हे मानसिक तणावाखाली जास्त। अशा काळामध्ये त्यांना कोणाला फोन करायचा, कुठं पाठपुरावा करायचा हे कळत नसतं आणि अशाच काळामध्ये आपण जर त्यांना एक मानसिक सपोर्ट देऊ शकलो आणि अशा व्यक्तींना जर मदत झाली तर नक्कीच त्या कुटुंबासाठी ती मदत खूप मोलाची असते आणि ती तुम्ही कराल असाही विश्वास माझ्यासारख्याला वाटतो। कोरोनाच्या काळामध्ये अनेक असे वॉरियर्स काही दिसून येतात, काही दिसून येत नाही, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या एखाद्या गल्लीमध्ये एखादी अशी व्यक्ती असेल ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये छोटी ते छोटी नाही तर मोठी मदत केली असेल, अशा लोकांना एक छोटंसं फूल देऊन त्यांचं जर त्या ठिकाणी तुम्ही सत्कार करू शकला आणि मनोबल वाढवत असताना ह्या सर्व गोष्टी ज्या तुम्ही सामाजिक कराल, शिक्षण क्षेत्रामध्ये असू द्या, कोणाचा तुम्ही सत्कार असू द्या, नाहीतर कोणाला तरी मदत केलेली असेल, तर अशा गोष्टी, सर्व गोष्टी तुम्ही जर सोशल मीडियावर माझ्या अकाउंटला जर टॅग केलं तर ती सगळ्यात मोठी माझ्यासाठी एक गिफ्ट असेल। तुम्हाला असं वाटेल की मी तुमच्याकडनं फार अपेक्षा व्यक्त केल्या, पण हे तुमच्याकडनं नाही, त्या कदाचित माझ्याकडनं पण असतील, कारण का आपण त्या राज्याचं आणि देशाचं भविष्य आहोत आणि आपण युवा पिढी आहोत। आपली संख्या ही खूप मोठी आहे, आपण सकारात्मक विचार केला तरच काहीतरी सकारात्मक होऊ शकतं। म्हणून खरं तर ही रिक्वेस्ट मी आपल्या सर्वांना केली, येणारा काळ हा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज घेऊन येणार आहे, खूप संधी असतील पण अडचणी सुद्धा असतील, मार्ग तर आपल्यालाच काढायचा, एकत्र राहायचंय, चांगला विचार करायचा, खूप काही आपल्याला आपल्या येत्या पिढीसाठी आणि आपल्या पिढीसाठी करायचं, त्यासाठी एकत्रित राहूया। आपण
काळजी करू नका, फक्त काळजी घ्या, भविष्य हे आपलं आहे। मला माझ्या वाढदिवसानिमित्त वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या, एक माझी जबाबदारी आहे, त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। येणारं वर्ष हे तुम्हाला तुमच्या परिवाराला सुखाचं आणि समृद्धीचं जावं, असा एक तुमचा कार्यकर्ता, तुमचा मित्र, तुमचा भाऊ म्हणून मी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। फक्त माझा वाढदिवस आज नाही, माझ्या बरोबर ज्यांच्यामुळे माझं आता हे वर्ष असेल, आता आयुष्य असेल जे सुखाचं आहे, ते म्हणजे माझ्या धर्मपत्नी यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे। त्यांचं सहकार्य आहेच आणि शेवटपर्यंत राहतंय, आणि ते सहकार्य असल्यामुळेच मी घराकडे कमी लक्ष देऊन लोकांसाठी खूप जास्त लक्ष देऊ शकतो। त्यांनाही आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। येणारं वर्ष हे आपल्या सर्वांना सुखाचं, समृद्धीचं जावं अशी प्रार्थना या ठिकाणी मी करतो। धन्यवाद।